नमस्कार, या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो. तपा पवित्र पोर्टलवरती स्वप्रमाणपत्र म्हणजे पा सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठीचं जे पा रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन लिंक आहे, ती पा या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर आपण या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, पा कोणत्या ठिकाणी कोणती माहिती फिलअप करायची, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या माहितीमध्ये बदल करता येत आहे, पा कोणत्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही, तर या संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर सगळी माहिती पा व्यवस्थितपणे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी सगळी माहिती पा शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. एखादी स्टेप जर तुम्ही पा स्किप केली तर तुम्हाला माहिती भरत असताना अडचणी येऊ शकतात, तुमच्याकडून चुका होऊ शकतात. त्यासाठी सगळा व्हिडिओ बघा. एक 20 ते 25 मिनिटांमध्ये सगळी माहिती व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर स्कॅन करण्यासाठी अपलोड करायचे त्या कागदपत्रांची माहिती घ्या, एकदा स्कॅन करा आणि त्याच्यानंतर सगळी माहिती पा घेऊनच तुम्हाला जर फॉर्म फिलअप करायचा असेल तर फॉर्म फिलअप करण्यासाठी पा सुरू करा, म्हणजे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. चला सुरू करूया. तर यासाठी तुम्हाला mahateacherrecruitment.org.in या वेबसाईटचा युज करायचा आहे. ही वेबसाईट तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये टाका आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल. त्याच्यानंतर पा या ठिकाणी लॉग इनचं पेज दिसेल, त्याच्या खाली तुम्हाला नॉट रजिस्टर्ड रजिस्टर हियर यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला दोन गोष्टी टाकायच्या आहेत. या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर टेटचा रोल नंबर आणि त्याच्यानंतर पण टेटचा रजिस्ट्रेशन नंबर. आता जर टेट रोल नंबर आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक टेट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्या बरोबर तुमचं नाव या ठिकाणी दिसेल, तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल आणि तुम्ही जो मोबाईल नंबर युज केलेला होता ऍप्लिकेशन करते वेळी तो या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुम्हाला किती स्कोर आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ही सगळी माहिती तुम्हाला दिसल्यानंतर या समोर पा जो एक बॉक्स दिसत आहे पा आय हियर बाय डिक्लेअर दॅट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला टेट त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर पा टाकलेला आहे, इथे जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून हा जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट ओटीपी टू व्हेरीफाय यावरती पा क्लिक करायचं. तर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून गेट ओटीपी टू व्हेरीफाय यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पाय एक ओटीपी टाकण्यासाठी विंडो ओपन होईल. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पा ओटीपी आलेला आहे. पा ओटीपी 4 अंकी असेल तो ओटीपी या ठिकाणी इंटर करा. त्यानंतर खाली परत एकदा जो कॅप्चा कोड तुम्हाला दिसेल तो कॅप्चा कोड या ठिकाणी आहे तसा इंटर करा आणि त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी यावरती क्लिक करा. जर ओटीपी आला नाही तर रिसेंट ओटीपी यावरती क्लिक करून तुम्ही परत एकदा ओटीपी पाठवू शकता. परंतु 1 मिनिट किंवा 2 मिनिट पा वाट पा, परंतु लगेच ओटीपी येत आहे तर आपण व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती क्लिक करूया. व्हेरीफाय ओटीपी याच्यावरती पा क्लिक केलं की त्याच्यानंतर तुमची जी काय पा सगळी पर्सनल माहिती आहे, वैयक्तिक माहिती आहे जी आपण टेट ऍप्लिकेशन मध्ये फिलअप केली होती ती सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसेल. तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं मिडल नेम, तुमचं फर्स्ट नेम सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. पा जेंडर आलेला असेल, त्यानंतर पा ईमेल आयडी. आता तुम्हाला काय करायचं आहे पुढची प्रोसेस, तर पा सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी चूज करायचा आहे. तुम्हाला जो आवडेल तर तो सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी चूज करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं अँसर तुमच्या लक्षात राहील असं या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे पासवर्ड पा क्रिएट करायचा आहे. तर लक्षात ठेवा तुम्हाला पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा या ठिकाणी क्रिएट करा. पुढे पा कन्फर्म पासवर्ड टाकायचा, मागे तुम्ही जो पासवर्ड टाकला तोच या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला सिक्युरिटी क्वेश्चन, त्याचं अँसर, क्रिएट पासवर्ड, तुमच्या मनाने कोणताही पासवर्ड क्रिएट करा, कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा कोड पा दिसत आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी इंटर करायचा आहे. बरोबर कॅप्चा कोड पा इंटर केल्यानंतर खाली पा रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर यावरती पा क्लिक केलं की या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड आहे तो पा क्रिएट होईल. तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएटेड होईल. या ठिकाणी तुम्हाला पा दिसेल की तुमचं नाव आलेलं आहे, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. लॉग इन आयडी आता काय आहे, तर या ठिकाणी तुमचा जो काय रोल नंबर आहे पा टेटचा, तर तो रोल नंबर म्हणजे तुमचा लॉग इन आयडी या ठिकाणी पा जनरेट झाला. हा लॉग इन आयडी आणि तुम्ही जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड टाकून तुम्ही पण लॉग इन करायचं आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणचा लॉग इन आयडी आणि तुम्ही जो पासवर्ड टाकला तो लिहून ठेवा, कारण हा पासवर्ड आणि लॉग इन आयडी तुम्हाला कायमस्वरूपी इथून पुढे लागणार आहे. आता या ठिकाणी काही पण सूचना पण दिल्या आहेत, या सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत आणि त्याप्रमाणे पण प्रोसेस करायची आहे. जर तुम्हाला पण याची प्रिंट काढून ठेवायची असेल तर तुम्ही पण प्रिंट काढून ठेवू शकता. आता आपण पण पुढची प्रोसेस करण्यासाठी प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक करणार आहोत.
तर बघा आपण रजिस्ट्रेशन केलं, आता आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी मी सांगितलं की तुम्हाला जो काय टेटचा रोल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा. तर या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड नंबर, आयडी, पासवर्ड तुम्ही जो टाकला तो पासवर्ड बरोबर टाका, त्यानंतर कॅप्चा कोड दिसेल तो या ठिकाणी टाकून लॉग इन यावरती क्लिक करा. तर पहा लॉग इन करताना पहा प्रत्येक वेळेस तुम्हाला ओटीपी येणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे जो मोबाईल असेल तोच या ठिकाणी टाका, नाहीतर मोबाईल लांब कोणाकडे तरी असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला तर तुम्हाला ओटीपी येण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर या ठिकाणी परत एकदा कॅप्चा कोड इंटर करून व्हेरीफाय ओटीपी यावरती पहा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पहा लॉग इन झालं. आता लॉग इन झाल्यानंतर पहा या ठिकाणी तुमचा युजर आयडी वगैरे पहा सगळ्या गोष्टी येत आहेत. आता ऍप्लिकेंट डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल, ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस इनकम्प्लीट तुम्हाला दिसत आहे, तर आपल्याला पहा ऍप्लिकेशन फॉर्म पहा फिलअप करायचा आहे, यासाठी प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. यावरती पहा क्लिक केल्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी बघा की ज्या विद्यार्थ्यांचं नावामध्ये पहा मिस्टेक झाली होती, डेट ऑफ बर्थ मध्ये काय मिस्टेक झाली होती, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पहा बदल करता येत नाही. तर हे लक्षात ठेवा की तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या माहितीमध्ये बदल होत नाही, जी माहिती चुकलेली आहे ती तशीच आता राहणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेक युअर पर्सनल डिटेल्स फिल इन टेट 2022 एक्झाम, तुम्ही जी माहिती पा भरलेली आहे ती चेक करा. यू कॅन चेंज ओनली युअर मॅरिटल स्टेटस, नो नंबर ऑफ चिल्ड्रन अँड ईमेल आय डी, म्हणजे तुमची जी काय पा वैयक्तिक माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचं मॅरिटल स्टेटस आहे, एखाद्याचा चुकून मॅरिड झाला असेल, एखाद्याचा अनमॅरिड झाला असेल चुकून, ते तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. त्यानंतर नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन, या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जणांच्या पण मिस्टेक असतील, या फक्त तुम्ही बदलू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्यामध्ये कशा प्रकारचा बदल तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी, तुम्ही ईमेल आय डी सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता, बाकी तुम्हाला काही चेंज करता येणार नाही. आता या ठिकाणी काय करायचं आहे, या स्टेपमध्ये तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्ही टेट मध्ये टेट ऍप्लिकेशन करत असताना जो फोटो अपलोड केला होता किंवा आत्ताचा तुम्ही एखादा फोटो लेटेस्ट काढा, तो स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करा. तसेच पहा टेट ऍप्लिकेशन भरतेवेळी जी सिग्नेचर तुम्ही अपलोड केली होती ती या ठिकाणी अपलोड करा, किंवा तुम्ही नव्याने एखादी सिग्नेचर या ठिकाणी करून ती स्कॅन करा आणि अपलोड करा. या ठिकाणी सिग्नेचर आणि फोटो लेटेस्ट केला तरीही चालेल, तर पाठीमागचं स्टेट ऍप्लिकेशनचं असावं असं काही नाही. तर पहा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा फोटो आणि पहा सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला परमनंट ऍड्रेस पहा इंटर करायचा आहे. आता परमनंट ऍड्रेस तुम्ही पहा बदलू शकता, तुमच्या ऍड्रेसमध्ये वर पहा काही चूक झालेली असेल तर याच्यामध्ये तुम्ही चेंजेस पहा करू शकता. पुढे तुम्हाला करस्पॉन्डन्स ऍड्रेस पहा चेंज करायचा असेल, त्या ठिकाणी तुम्ही नो वरती क्लिक करून पहा करस्पॉन्डन्स ऍड्रेस पहा बदलू शकता किंवा टाकू शकता. जर सेम असेल पहा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस, तर पहा यस याच्यावरती क्लिक करून पहा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण दोन स्टेप पूर्ण केल्या. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या पहा पुढच्या स्टेप सुरू होत आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला कॅटेगरीची माहिती भरायची आहे की आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का किंवा महाराष्ट्रात तुम्ही रहिवासी आहात का, तर आपण यस याच्यावरती पहा क्लिक करायचं. जर तुम्ही नो यावरती क्लिक केलं तर तुम्हाला कॅटेगरी ही जनरल येणार आहे, म्हणजे तुम्हाला कॅटेगरीचा लाभ मिळणार नाही. तर यासाठी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. तर या यस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा तुमच्याकडे जे सर्टिफिकेट नंबर आहे पहा डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर तो टाकायचा आहे. सर्टिफिकेट इश्यू डेट तुम्ही कधी काढली त्याची डेट टाका आणि पहा ते सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करा. आता तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट कधीचही असू द्या, जुनं असेल तरीही चालेल, ते या ठिकाणी पहा अपलोड करायचं आहे. तर पहा या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट आणि पहा सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. पहा सर्टिफिकेट अपलोड करत असताना जो फॉर्मॅट आहे तो पहा जेपीजी, जेपीजी किंवा पहा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे. जी साईज आहे ती पहा 500 KB पाहिजे. या ठिकाणी अपलोड करायचे, अपलोड केल्यानंतर पहा यू सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर पहा सर्टिफिकेट आपण बरोबर अपलोड केलेला आहे का ते एकदा पहा चेक करायचं, खात्री करायची. आता त्याच्यानंतर आपण कॅटेगरी कोणती निवडलेली आहे पहा, कॅटेगरी ऑफ ऍप्लिकंट, जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी इंटर करायची आहे. तर तुम्हाला समजा तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस स्टेटचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला त्यावेळेस बघ तुमची कॅटेगरी चुकली असेल तर तुम्ही या ठिकाणी जी कॅटेगरी तुम्हाला आता टाकायची असेल ती टाकू शकता. नंतर पहा तुम्हाला जी तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण डोमिसाईल प्रमाणेच पहा प्रोसेस करायची आहे.
तर पहा अशा प्रकारे तुमचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करा, ते एकदा चेक करा। त्याच्यानंतर पहा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी यस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर, डेट आणि पहा त्या ठिकाणी पीडीएफ अपलोड करायची आहे। तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला जे लागू असेल त्या ठिकाणी नंबर, इश्यू डेट आणि या ठिकाणी पीडीएफ फाईल किंवा फोटो अपलोड करायचे आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, डू यू हॅव फिजिकल डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात का, असाल तर येस, नसाल त्या ठिकाणी नो करायचं आहे। हॉरिजेंटल स्पेशल कॅटेगरी, तर या ठिकाणी पहा वुमेन ऑटोमॅटिकली येत आहे, म्हणजे तुम्ही टेट ऍप्लिकेशनच्या वेळेस जी भरलेली असेल तर ती या ठिकाणी पहा येत आहे। जर या ठिकाणी तुमची चुकलेली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला पहा बदल करता येत नाही। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला आर यू एक सर्व्हिसमॅन आहात का, तुम्हाला जे लागू असेल त्या ठिकाणी येस नो, येस नो याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहा पुढे तुम्हाला ज्या गोष्टी लागू असतील त्यासमोर तुम्ही येस नो वाचून करायचं आहे। आणि त्याच्यानंतर सगळी माहिती पहा फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला पहा पुढचा टॅप पहा फिलअप करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक क्वालिफिकेशनची माहिती पहा फिलअप करायची आहे। तर पहा याच्यामध्ये सुरुवातीला पहा दहावीच्या माहितीपासून सुरुवात करायची आहे। पहा या ठिकाणी ऍड क्वालिफिकेशन यावरती पहा क्लिक करायचं आहे। पहा या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन टाईप दिसेल, पहा दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन। तर आपण सुरुवातीला पहा दहावीपासून सुरुवात करायची, तर ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक करायचं। आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन ऍड करत असताना पहा दहावी पासून सुरुवात करायची आहे, पहा एसएससी टाका, त्याच्यानंतर सगळी माहिती या ठिकाणी पहा फिलअप करा। नंतर या ठिकाणी पहा पहिली लँग्वेज, दुसरी लँग्वेज, पहा थर्ड लँग्वेज या ठिकाणी टाकायची। पहा क्रमाने तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल पहा दहावीचं, त्यावरती बघून पहिली, दुसरी आणि तिसरी लँग्वेज क्रमाने टाका। त्यानंतर पहा तुमच्याकडे जे प्रमाणपत्र आहे त्याला आपण सनद वगैरे पहा म्हणतो, तर त्याच्यावरती पहा सर्टिफिकेट नंबर टाका, इश्यू डेट टाका सर्टिफिकेटचा। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट आणि जे मार्कशीट आहे पहा दहावी बारावी ते सगळं या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे मार्कशीट असेल ते आणि सर्टिफिकेट पहा एकाच फाईलमध्ये पीडीएफ मध्ये पहा या ठिकाणी स्कॅन करा, व्यवस्थित दिसेल असं या ठिकाणी स्कॅन करा आणि ते पहा अपलोड करा। आणि त्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू म्हणून या ठिकाणी बघू शकता, म्हणजे आपल्याकडून ते सर्टिफिकेट आणि मार्कशीट पहा अपलोड झालेलं आहे का याची खात्री करा। आणि त्याच्यानंतर पहा सेव्ह यावरती पहा क्लिक करा। दहावीचं क्वालिफिकेशनची माहिती फिलअप केल्यानंतर पहा बारावीची माहिती भरत असताना या ठिकाणी तुमची आर्ट्स, कॉमर्स, एमसीबीसी, सायन्स जे असेल त्या ठिकाणी पहा चूज करा। त्यानंतर बारावी सायन्स तुम्ही घेतला असेल तर पहा इंग्लिश मिडियम करा। नंतर ई सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र तर येस करा। त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे चूज करा। त्यानंतर जे मार्क्स वगैरे आहेत ते दहावीप्रमाणेच टाकायचे आहेत। त्याच्यानंतर तुमची बारावीला पहिली लँग्वेज कोणती होती ती चूज करा, नंतर दुसरी लँग्वेज चूज करा, नंतर पहा सर्टिफिकेटचा नंबर, इश्यू डेट आणि दहावीचं सर्टिफिकेट मार्कशीट ज्याप्रमाणे अपलोड केलं तसंच पहा बारावीचं सर्टिफिकेट मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती फिलअप करा। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बारावीला बंगाली लँग्वेज होता का सब्जेक्ट असेल तर येस करा, कन्नड होता का, तर या प्रकारची माहिती तुम्हाला जी लागू असेल तर ती त्याच्यासमोर येस किंवा नो करायचं आहे आणि त्याच्यानंतर पहा सेव्ह करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन, ऍड क्वालिफिकेशन यावरती पहा क्लिक करायचं आहे। आणि तुमची जी डिग्री असेल ते यापैकी चूज करा। त्यानंतर तुमचं जे मीडियम असेल ते चूज करा, नाही त्यानंतर ई सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र येस नो जे असेल ते चूज करा। तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती यापैकी चूज करायची आहे। त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले किती पैकी, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रेड असेल तर ग्रेड चूज करा। जर पासिंग तुमचा क्लास असेल फर्स्ट सेकंड तो निवडा। रिझल्ट डेट या ठिकाणी टाकायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा मेन सब्जेक्ट या ठिकाणी टाका। तर लक्षात ठेवा मेन सब्जेक्ट टाकत असताना तुमचा जो मेन सब्जेक्ट असेल बीएससी असेल तर तुमचा मेन सब्जेक्ट कोणता आहे, म्हणजे शेवटच्या वर्षाला किंवा ज्या ज्या युनिव्हर्सिटी प्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुमचा मेन सब्जेक्ट दुसरा आणि मेन सब्जेक्ट तिसरा तर जे असतील ते या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर तुमचा सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाका, इश्यू डेट या ठिकाणी टाका आणि पहा सर्टिफिकेट अपलोड करा। आता या ठिकाणी बघा तुमचं डिग्री जे पहा मार्कशीट असते ते मार्कशीट या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पहा जे फायनलचं मार्कशीट असेल ज्याच्यावर तुमचं सगळ्या सेमिस्टरचा उल्लेख असेल ते अपलोड करा। आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे पहा हे छोटस सर्टिफिकेट असेल तरीही चालेल, पहा हे छोटं सर्टिफिकेट सुद्धा पहा चालेल। तर अशा प्रकारे हे स्कॅन करून अपलोड करा आणि त्याच्यानंतर खाली काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे द्या, नसतील त्या ठिकाणी पहा सेव्ह याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी जर तुमचं पहा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पीजी असेल तर त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी ऍड करा। ऍड करत असताना आपण जशी माहिती पहा ग्रॅज्युएशनची फिलअप केली तशीच याची सुद्धा फिलअप करा। तर पहा अशा प्रकारे तुमची पीजी असेल तर पीजीची माहिती सुद्धा सेव्ह करायची आहे। तर पहा या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स किंवा पहा क्वालिफिकेशनची माहिती अपलोड करत असताना या ठिकाणी एक सूचना आहे की क्वालिफिकेशन आफ्टर
12/2/23 नंतर कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन तुमचं तुम्ही पूर्ण केलं असेल तर त्या ठिकाणी ऍक्सेप्टेड नसेल ते ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत जे तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण असेल तेच या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं जात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एखाद्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून परत एकदा माहिती पा बघू शकता. सर्टिफिकेट वगैरे परत अपलोड करू शकता. कोणत्याही माहितीमध्ये पा चेंजेस करू शकता. मग नंतर माहिती सेव्ह करायची आहे किंवा माहिती तुम्हाला डिलीट करायची असेल तर पा डिलीट याच्यावरती पा क्लिक करून तुम्ही माहिती पा डिलीट करू शकता. आणि या ठिकाणी आपण जी क्वालिफिकेशनची माहिती आहे त्या ठिकाणी पा 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पा पोस्ट ग्रॅज्युएशन अशी माहिती आपण ऍड केली. त्यानंतर पा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी पा क्वालिफिकेशन टाईप म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्याची माहिती फिलअप करायची आहे. जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे याची माहिती सुद्धा पा भरत असताना 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत जे क्वालिफिकेशन तुमचं पूर्ण आहे तर तेच या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. त्या ठिकाणी तुमचं डीएड असेल तर डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पा कॉम्प्युटर लिटरसी. आता पा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं एमएड वगैरे आणि ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बीएड. डिप्लोमा म्हणजे पा डीएड. तर लक्षात ठेवा डिप्लोमा डीएड ग्रॅज्युएशन तुमचं बीएड पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं एमएड असेल आणि कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे तुमचं एमएससीआयटी. तर पहिल्या ठिकाणी डिप्लोमा ऍड करत असताना ऍड क्वालिफिकेशन यावरती पा क्लिक करा. त्याच्यानंतर पा तुमचं सर्टिफिकेट किंवा डिग्री ज्या टाईपचं असेल आर्ट टीचर डिप्लोमा म्हणजे पा एटीडी डीएड डीएड किंवा डीटीएड जे तुमचा टाईप असेल तो या ठिकाणी चूज करा. त्याच्यानंतर पा मीडियम चूज करा. या ठिकाणची माहिती पा फिलअप करून सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर आपण या ठिकाणी जे तुमचं क्वालिफिकेशन असेल प्रोफेशनल ते या ठिकाणी ऍड करायचं आहे. पा बीएड किंवा तुमचं एमएड असेल त्याची माहिती फिलअप करत असताना या ठिकाणी डिग्री किंवा सर्टिफिकेट पा बीएड तुमचं असेल बीपीए असेल किंवा बीपीएड असेल जे असेल त्या ठिकाणी चूज करा. मीडियम या ठिकाणी चूज करा. नंतर ई सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र येस नो करा. त्यानंतर या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही बीएड वगैरे केलं असेल तर ते या ठिकाणी डीएड केलं असेल ती युनिव्हर्सिटी चूज करा. किती मार्क्स आहेत तुम्हाला मिळाले कितीपैकी आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेड असेल तर या ठिकाणी ग्रेड टाका. त्यानंतर तुम्हाला कोणता पासिंग क्लास आहे तो या ठिकाणी चूज करा. त्यांची रिझल्ट डेट आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट नंबर इश्यू डेट आणि या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट पा अपलोड करा. या ठिकाणी एकाखाली एक असं पा पीडीएफ त्याची बनवा एका याच्यामध्ये आणि ती पा या ठिकाणी अपलोड करा आणि त्याच्यानंतर पा सेव्ह याच्यावरती पा क्लिक करा. तर अशा प्रकारे आपण बीएड किंवा डीएड किंवा तुमचं एमएडची माहिती फिलअप केल्यानंतर पुढे तुम्हाला जर या ठिकाणी कॉम्प्युटर लिटरसी जर ऍड करायची असेल तर पा कॉम्प्युटर लिटरसी ऍड क्वालिफिकेशन यावरती पा क्लिक करा. नंतर पा या ठिकाणी सर्टिफिकेट पा डिग्री आहे पा ऑदर ऑदर म्हणून आपण या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर ऑदर सर्टिफिकेट पा डिग्री एमएससीआयटी टाकायची आहे. त्यानंतर पा मीडियम तुमचं जे असेल तर एमएससीआयटीचं मीडियम मराठी. नंतर ई सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र येस करायचं आहे. त्यानंतर तुमचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन पा एमएसबीटी येणार आहे पा सर्वांचं. किती तुम्हाला मार्क्स मिळाले त्या ठिकाणी टाका. आउट ऑफ किती तर पा 100 पैकी असतील ते टाका. त्यानंतर ग्रेड किंवा पासिंग टाकायची गरज नाही. रिझल्ट डेट या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर टाका एमएससीआयटीचा. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट या ठिकाणी टाका आणि सर्टिफिकेट अपलोड करा. या ठिकाणी व्यवस्थित बघा आणि पा माहिती सेव्ह करा. तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बीएड डीएड किंवा एमएससीआयटीची माहिती पा फिलअप करायची पा प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आणि त्याच्यानंतर माहिती सेव्ह केल्यानंतर पा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी सगळी माहिती पा व्यवस्थित आहे का त्याची पा खात्री करा. सेव्ह अँड पा नेक्स्ट याच्यावरती पा क्लिक केल्यानंतर आता पुढची माहिती फिलअप करायची आहे. याच्यामध्ये बघा टीईटी डिटेल्स तर पा क्वालिफाईड किंवा इलिजिबल फॉर टीईटी आहात का. असाल तर येस करायचं आहे. असाल तर या ठिकाणी तुम्हाला पेपर पाहिला तुम्ही पास आहात का किंवा ठिकाणी दुसरा असेल तर मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स जो पास असाल किंवा नसाल तर त्याच्यासमोर येस नो करायचं आहे. त्यानंतर जर नसाल पा टीईटी पास तर नो करा आणि पास सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पास सेंट्रल टीईटी पास आहात का क्वालिफाईड आहात का. असाल त्या ठिकाणी येस करा. नसेल त्या ठिकाणी पण नो करा. असाल तर या ठिकाणी तुमचा पेपर पहिला की दुसरा पास आहात तर त्यासमोर पण येस नो करायचं आहे. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला पास सीटेटचा नंबर टाकावा लागेल. तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी त्याची सगळी माहिती पण फिलअप करा. आता या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी 2022 पास सीटेटची परीक्षा पास केली असेल तर त्यांच्यासाठी पण इयर या ठिकाणी पण 2022 येत आहे. त्याच्यामुळे पण त्यांनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना म्हणजे टेटचे ऍप्लिकेशन करत असताना त्यावेळेस जरी तुम्ही नो केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणची माहिती पण फिलअप करायची आहे पास असाल तर. नंतर सगळी माहिती या ठिकाणी पण फिलअप करा आणि या ठिकाणी जो सर्टिफिकेट नंबर आहे तोच या ठिकाणी तुम्ही रोल नंबर जरी टाकला तरीही चालेल. कारण सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही.
त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट या ठिकाणी टाकायचं, म्हणजे रिझल्टची तारीख टाका आणि या ठिकाणी सर्टिफिकेट आणि तुमचं मार्कशीट अपलोड करा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा सेकंड पेपर तुम्ही पास वगैरे आहात का त्याची माहिती येस नो मध्ये द्या आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करा. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण पर्सनल माहिती, तुमचा ऍड्रेस, कॅटेगरी रिझर्वेशन, अकॅडमिक क्वालिफिकेशनची माहिती, प्रोफेशनल क्वालिफिकेशनची माहिती, अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन, तुमची टीईटी, त्याच्यानंतर पण सीटेटची माहिती. तर हे जे काही स्टेप्स आहेत त्या पा एक एक करून तुम्ही व्यवस्थित पा भरायचे आहेत. पा जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत त्याची आपण पीडीएफ आधीच बनवून ठेवा, 500 KB पेक्षा आधीच त्या तयार ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड करत असताना, म्हणजे ऍप्लिकेशन करत असताना, फॉर्म भरत असताना कोणतीही अडचण येणार नाही. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते. प्रत्येकच वेळेस तुम्हाला ते कागदपत्र आहेत का, ते स्कॅन केले आहेत का, तर हे बघावं लागेल. त्याच्यामुळे तुमचा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे सगळे जे काही पण डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला लागणारे ते सगळे तुम्ही एकदा स्कॅन करा, फोल्डर बनवा आणि त्याच्यानंतर ते एक एक करून अपलोड करा. तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा ते स्कॅन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची पीडीएफ बनवून मोबाईल थ्रू अपलोड करू शकता. कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. तर बघा तुमचा या ठिकाणी जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो भरून पूर्ण झाल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा ऍड्रेस असेल, तुमची कॅटेगरी तुम्ही कोणती भरलेली आहे, त्यानंतर तुमची अकॅडमिक क्वालिफिकेशनची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्यानंतर तुमची लँग्वेज वगैरे कोणती होती ती सगळी माहिती तुम्हाला, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, तुमचं बीएड, तुमचं एमएससीईटी वगैरे तुम्ही नोंदवलं असेल ते, नंतर तुम्ही टीईटी पास वगैरे आहात का, सीटेट पास आहात का, त्याची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स पण लागणार आहेत तर याची लिस्ट या ठिकाणी पाहिजे येत आहे. या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही जे सर्टिफिकेट अपलोड केले ज्याचा जो क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे, जी काही डेट टाकलेली आहे ती सगळी या ठिकाणी येत आहे, सगळे डिटेल्स येत आहेत. या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असतील तरच ते अपलोड करा, त्याचा नंबर बरोबर टाका, म्हणजे चुकू देऊ नका. जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनली असतील तर तेच या ठिकाणी भरा. तुमच्याकडे झेरॉक्स आहे ओरिजिनल, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी देऊ नका, ते ओरिजिनल काढा आणि नंतर या ठिकाणी द्या. तर अशा पद्धतीने सगळी माहिती, जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले त्याची लिस्ट या ठिकाणी येत आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी व्ह्यू याच्यावरती पा क्लिक करा आणि पा सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमच्या समोर लगेच पा शो होईल. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल आणि तुम्ही काढलेलं नसेल त्या ठिकाणी तुम्ही कदाचित तुम्हाला पवित्र पोर्टलला जी नोंदणी आहे ती पूर्ण करता येणार नाही. तर हा सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक पा या ठिकाणी केलेला आहे. कारण 2019 मध्ये जे पवित्र पोर्टल होतं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेले नव्हते, अपलोड करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आता डॉक्युमेंट्स पा अपलोड करायला लावलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट सध्या लगेच असणं पा गरजेचं आहे, तरच तुम्ही पा पुढची प्रोसेस पा करू शकता. आता या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे की लगेच पा सेल्फ सर्टिफिकेशन पा करायचं नाही. तर पा या ठिकाणी सगळी माहिती तुम्ही पा फिलअप केल्यानंतर तुमचा फॉर्म पा व्यवस्थित चेक करायचा आहे. आता लगेचच या ठिकाणी पा सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म करण्याचा टॅब जो आहे तो ऍक्टिव्ह करण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी ज्यावेळेस तो ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती पा क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो पा सेल्फ सर्टिफाय करायचा आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही सगळी माहिती पा फिलअप केल्यानंतर कंट्रोल पा पी करा. त्याच्यानंतर तुमचा जो काही पा फॉर्म आहे तर त्याची पीडीएफ काढा, त्याची पा प्रिंट काढा आणि त्याच्यानंतर पा घरी जाऊन परत एकदा सगळी माहिती तुमची पा बरोबर आहे का पा याची खात्री करा. सगळी माहिती तुमची पा बरोबर असेल याची खात्री झाल्यानंतर ज्यावेळेस पा सेल्फ सर्टिफिकेशनचा टॅब हा ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस पा परत एकदा लॉग इन करा आणि त्याच्यानंतर सगळी माहिती आपली परत एकदा बरोबर आहे का याची खात्री करा आणि पा तुमचा जो फॉर्म आहे तो पा सेल्फ सर्टिफाय करा. ज्यावेळेस पा सेल्फ सर्टिफिकेशनचा टॅब हा ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस परत एकदा सेल्फ सर्टिफिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे तर पा मी हे सांगेल. आता या ठिकाणी तुम्हाला एखाद्या माहितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस पा प्रिंट काढाल, जर तुमच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तो टॅब तुम्ही ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो बदल करायचा असेल, पण नंबर चुकला असेल, सर्टिफिकेट तुमच्या ठिकाणी चुकीचं अपलोड झालं असेल तर ते परत त्याच्यावरती या आणि त्याच्यामध्ये त्या माहितीमध्ये पा तुम्ही बदल करू शकता, एडिट करू शकता आणि ती माहिती बदलून परत ती माहिती पा सेव्ह करा. तर अशा पद्धतीने तुमचा जो काय पा पवित्र पोर्टलवरचा हा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे किंवा पा सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म आहे तर तो पा काळजीपूर्वक फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये तुमची थोडीशी चूक आणि एकदा का तुम्ही पा सेल्फ सर्टिफिकेशन केलं नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी मिळाली नाही तर आपल्या हातून पा नोकरी जाऊ शकते. तर याची काळजी घ्यायची आहे. आणि साईट व्यवस्थित चालत आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची पा मुदत मिळण्याची शक्यता
नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून सेल्फ सर्टिफिकेशनचा ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची सगळी माहिती बघितलेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि पाक पवित्र पोर्टल विषयी सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर पाक चॅनल सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।